साम टीव्हीचा अतिशय मोठा इम्पॅक्ट बघायला मिळाला आहे. अखेर आता हिंदू देवस्थानाच्या जमिनी लाटणाऱ्या भूखंड माफियांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेले आहेत. तक्रारदाराचं निवेदनच FIR म्हणून गृहीत धरावं असं देखील यामध्ये नमूद करण्यात आलंय. दरम्यान या आदेशाने आता भूखंड माफिया असणाऱ्या राजकीय व्यक्तींसह माफियांचे धावे देखील चांगलेच दणाणले आहेत. यामध्ये आता कोणाकोणावरती पोलीस गुन्हे दाखल करणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. जमीन घोटाळा प्रकरणी आता गुन्हे दाखल केले जाणार आहे. साम टीव्हीने ही बातमी प्रसारित केलेली होती आणि त्यानंतर लगेचच आता या बातमीचा इम्पॅक्ट बघायला मिळतोय. न्यायालयाकडून तसे आदेशच पारित करण्यात आलेले आहेत आणि आता गुन्हे देखील दाखल करण्यास सांगितलं जात आहे. तक्रारदाराचं निवेदनच आता FIR असणार आहे. विशेष अशी वेगळी FIR देण्याची गरज नसणार आहे, त्यामुळे आता हे आदेश समोर येत आहे. त्यामुळे आता कोणाकोणावरती पोलीस गुन्हे दाखल करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या प्रकरणामध्ये कोणती मोठी नावं समोर येतात का, कोणत्या राजकीय व्यक्तींची नावं समोर येतात का, हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कारण 8 देवस्थानांची जमीन ही लाटली गेलेली होती आणि त्याचाच आता पाठपुरावा साम टीव्हीने केलेला होता. 8 देवस्थानांच्या हिंदू देवस्थानांच्या जमिनी लाटल्या गेलेल्या होत्या आणि त्यावरूनच आता ही कारवाई होणार आहे. यावर सविस्तर अपडेट देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनोद जिरे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विनोद, आपण बघतोय साम टीव्हीचा हा अतिशय मोठा इम्पॅक्ट बघायला मिळतो. या प्रकरणामध्ये आता गुन्हे दाखल होणार आहे, हे प्रकरण नेमकं काय आहे, या संदर्भातली काय अपडेट? नक्कीच, जर पाहिलं तर बीड जिल्ह्यात हिंदू देवस्थानांनी वक्फ बोर्डच्या जमिनी या भूमाफियांनी गिळकृत केलेले आहेत, लाटले आहेत. हजारो एकर जमीन जी आहे ती भूमाफियांच्या ताब्यात आहे आणि याची तक्रार जी आहे आष्टी तालुक्यातील देवस्थानाची, जे विठोबा मंदिर असेल, त्यानंतर पिंपळेश्वर मंदिर असेल, या एकूण 8 हिंदू देवस्थानाची तक्रार जी आहे ती सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी ईडीकडे आणि त्याचबरोबर ही याचिका जी आहे ती हायकोर्टामध्ये दाखल केली होती औरंगाबादच्या. या प्रकरणाची जी बातमी आहे ती साम टीव्हीने ग्राउंड वरून दाखवली होती आणि याचाच कुठंतरी आता इम्पॅक्ट जो आहे तो पाहायला मिळतोय. या जी राम खाडे यांनी तक्रार जी दाखल केलेली आहे त्याच तक्रारीला या ठिकाणी FIR म्हणून या ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल करावेत असा आदेश जो आहे तो औरंगाबादच्या खंडपीठाने दिलेला आहे आणि यामुळं भूमाफियांचे जे धावे आहेत ते दणाणले आहेत. मात्र यामध्ये आता नेमकं कोणाकोणावरती FIR दाखल होणार आहे हे देखील पाहावं लागणार आहे, कारण की यामध्ये राजकीय हस्तक्षेप आणि काही राजकीय लोकांची नावं देखील येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे आणि त्यामुळे आता निश्चितच विनोद, खरं तर आता या प्रकरणामध्ये गुन्हेगारांवरती योग्य कारवाई कधी होते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी.